मी रुपेश दरक, नमस्कार लाईव्हच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला हेडलाईन। अफगाणिस्तान संसदेवर हल्ला, गोळीबार स्फोटांनी अफगाण हादरलं। मुंबईच्या समुद्रात थरार नाट्य, बुडत्या जहाजातून 20 जणांची केली नौदलांनी सुटका। 2005 पूर्वीच्या नोटा तात्काळ बँकेतून बदलून घ्या, आरबीआयचा आदेश। आता बातमीपत्र विस्ताराने। अफगाणिस्तानच्या संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे। संसदेच्या परिसरात 4 स्फोट आणि गोळीबार झाले असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक वृत्तवाहिन्यांवरून देण्यात येत आहे। अफगाणिस्तानच्या संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं वृत्त आहे। संसदेच्या परिसरात 4 स्फोट झाल्याची आणि गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिक वृत्तवाहिनीकडून देण्यात आली आहे। दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यावेळी संसदेचे कामकाज सुरू असल्याचेही कळाले आहे। तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे। एक हल्लेखोर संसदेच्या परिसरात घुसला असल्याचेही वृत्त आहे। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार संसदेच्या इमारतीला तळभागात मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे। संसदेत हजर असलेले खासदार, अधिकारी, पत्रकार यांचे संसदेबाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू होते। संसदेचे कामकाज सुरू असताना परिसरात प्रचंड सुरक्षा ठेवण्यात येते असे असून देखील हल्लेखोर आत शिरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। संसदेच्या परिसरात काही लोक जखमी झाल्याचेही वृत्त आहे, मात्र त्याची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाहीये। दरम्यान अफगाणिस्तानमधील सर्व खासदार सुरक्षित असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे। मुंबईच्या समुद्रात बुडणाऱ्या एका जहाजावरील 20 जणांची थरारकपणे सुटका करण्यात आली आहे। जिंदल कामाक्षी या खासगी जहाजात अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यात भारतीय नौसेनेला यश आले आहे। मुंबईच्या समुद्रात बुडणाऱ्या एका जहाजावरील 20 जणांची थरारकपणे सुटका करण्यात आली आहे। जिंदल कामाक्षी या खासगी जहाजात अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यात भारतीय नौसेनेला यश आलं आहे। मुंबईपासून 40 नॉटिकल दूर समुद्रात जिंदल कामाक्षी या जहाजात पाणी शिरलं होतं, त्यामुळे या जहाजातल्या 20 जणांचा जीव सध्या धोक्यात होता। आपत्कालीन स्थितीमध्ये जिंदल कामाक्षी जहाजावरून नौसेनेला मदत मागण्यात आली होती। नौदलाच्या बचत कार्याला सलाम, त्यानंतर लगेचच नौसेनेनं स्किकिंग हेलिकॉप्टर आणि INS मुंबई या लढाऊ विमानाला मदतीसाठी पाठवून 20 जणांचे प्राण वाचवले। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, आपण पात्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। हुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी, तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। तुमच्याकडे 2005 पूर्वीच्या नोटा असतील तर त्या तात्काळ म्हणजेच 30 जून पर्यंत बदलून घ्या, कारण 2005 पूर्वीच्या नोटा चलनात वगळण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे। तुमच्याकडे 2005 पूर्वीच्या नोटा असतील तर त्या तात्काळ म्हणजेच 30 जून पर्यंत बदलून घ्या, कारण 2005 पूर्वीच्या नोटा चलनातून वगळण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे। सध्या 500 आणि 1000 रुपयांच्या 144.66 कोटी इतक्या नोटा बाजारात आहेत। त्याची किंमत सुमारे 5,02,855 कोटी इतकी आहे। या सर्व नोटा चलनातून वगळण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे। काळा पैसा आणि नकली नोटांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे 2005 पूर्वीच्या 500, 1000 रुपयांसह सर्वच नोटा बदलणं आवश्यक आहे। या नोटा बदलण्यासाठी पूर्वी 31 डिसेंबर 2014 पर्यंतची मुदत होती, मात्र त्यावेळी ती वाढवून 30 जून 2015 करण्यात आली आहे। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये बर्थवर चढण्यासाठी आरामदायी पायऱ्या। विश्वचषकातील पराभवाच्या रागातून भारतीय क्रिकेट चाहत्यांवर बांगलादेशमध्ये हल्ला। नाशिकमध्ये पूल वाहून गेला, दाभोळमध्ये दरड कोसळली। शनिवार संध्याकाळपासून पुणे लोणावळा खंडाळा घाट परिसरात होणाऱ्या संततधार पावसामुळे वाहतूक वळवली। नाशिकमध्ये पावसाची हजेरी। आजचे सुविचार। यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास। अमर चौधरी, नमस्कार लाईव्ह वाचक। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन। अफगाणिस्तान संसदेवर हल्ला, गोळीबार स्फोटांनी अफगाण हादरलं। मुंबईच्या समुद्रात थरार नाट्य,
बुडत्या जहाजातून 20 जणांची केली नौदलांनी सुटका। 2005 पूर्वीच्या नोटा तात्काळ बँकेतून बदलून घ्या, आरबीआयचा आदेश। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं, पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार।